वन विभागानं जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील कागदपत्र पंधरा दिवसात सादर करावीत अन्यथा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जमिनी त्यांच्या नावावर करू असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं शिराळा तालुक्यातील काही शेतकरी आणि वनविभागाच्या जमिनीच्या मालकीच्या हक्कावरून सुरू असलेल्या वादासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते शिराळ्या तहसीलदार कार्यालयामध्ये ही बैठक पार पडली या बैठकीला आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती तालुक्यातील धनगरबाडा आणि ग्राम इथल्या शेतकऱ्यांच्या वनविभागाकडील जमिनींच्या प्रश्नांबाबत या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा झाली यावेळी मंदूरचे सरपंच वसंत पाटील उपसरपंच विजय चौगुले यशवंत पाटील शेतकरी बबन डोईफोडे आनंदा घुमे मानाजी शेळके पांडुरंग गोरिवले यांनी आपली बाजू मांडली सर्वे क्रमांक दोनशे एकवीस आणि एकशे बावीसमधील जमिनी या इथल्या शेतकऱ्यांच्या वडील उपार्जित जमिनी आहेत या जमिनी वन अधिग्रहित केल्या होत्या परंतु शेतकऱ्यांच्या मागणीनंतर त्या त्यांना परत देण्यात आल्यात असा दावा शेतकऱ्यांनी केला मात्र वनविभागानं या जमिनी वनविभागाच्याच असल्याचं सांगितलं यावेळी शेतकऱ्यांनी जमिनी शासनानं आपल्याला परत दिल्याची कागदपत्रं सादर केली वनविभागाला मात्र आपल्या मालकी हक्काची कागदपत्रं सादर करता आली नाही ही कागदपत्र सादर करण्यासाठी त्याने नामदार जयंत पाटील यांच्याकडे वेळ मागून घेतला यावरून आमदार जयंत पाटील यांनी वनविभागाला सूचना करत जमिनीच्या मालकी हक्का संदर्भातील कागदपत्र पंधरा दिवसात सादर करण्याची मुदत दिली आहे या कालावधीत वन विभागानं मालकी हक्काची कागदपत्र सादर केली नाहीत तर शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या नावावर या जमिनी करू असा इशारा नामदार जयंत पाटील यांनी दिलाय यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे संचालक समाधान चव्हाण चांदोली उपवन संरक्षक उत्तम सावंत सातारा वन विभागाचे संरक्षक महादेव मोहिते तहसीलदार गणेश शिंदे उपवनसंरक्षक विजय माने युवा नेते विराज नाईक बाळासाहेब पाटील विजयराव नलवडे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार शिराळा वनसंरक्षक सुशांत काळे चांदोली वनसंरक्षक गोविंद लंगोटे वन आणि महसूल विभागाचे अधिकारी तसंच शेतकरी उपस्थित होते